हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन इंग्लिश लेसनमध्ये। आज आपण काही डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी वाक्य बोलत आहे त्यानुसार तुम्हाला रिपीट करायचं आहे। हे तर होणारच होतं। दिस वॉज बाउंड टू हॅपन। त्याची नियत त्याच्या बोलण्यावरून सरळ कळत आहे। हिज वर्ड्स मेक हिज इंटेन्शन्स क्लिअर। माफ करा, मला थोडा उशीर झाला। ओ सॉरी, आय हॅव गॉट अ बिट लेट। तुम्ही थोडं हळू बोलाल का? वुड यू प्लीज स्पीक स्लोली। याला तुम्ही तुमचंच घर समजा। यू शुड कन्सिडर धिस ॲज युअर होम। तुम्ही आज सकाळी कधी उठलात? वेन डीड यू गेट अप टुडे। तुमच्या घड्याळात किती वाजले आहेत? व्हॉट्स द टाईम बाय युअर वॉच। घरी यायला किती वेळ लागेल? हाऊ लॉंग विल इट टेक टू गेट होम। आपण कुठे जात आहोत? वेअर आर वी गोईंग। असं करणं तुम्हाला पटतं का? डू यू ॲग्री टू डू सो। तुमच्याकडे कार आहे का? डू यू हॅव अ कार। माझं डोकं दुखत आहे। आय हॅव अ हेडेक। कॉलेजला कधी जाणार आहेस? व्हेन विल यू गो टू कॉलेज। मला भूक लागली आहे, जेवण बनवून दे। आय एम हंग्री, कुक मी सम फूड। 10:15 झालेत। इट्स अ 10:15। मी तेथे 11:30 पोहोचलो। आय रीच्ड देअर ॲट 11:30। आम्हाला तिथे पोहोचायला 1/2 तास लागला। इट टूक अस 1/2 आवर टू रीच देअर। माझ्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका। डोंट माइंड माय वर्ड्स। आत्ताच्या आत्ता कर। डू इट राईट नाऊ। तू हो म्हणालास का? डीड यू से येस?